उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांग, मी कोणाला अरे तुरे करत नाही, करत पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. मी देवा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साफ आहे, उलटा फिरतो. मी अनेक वेळा पाहिलं, उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 ते 10 च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय ह्याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो, उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोस. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची इंडियन त्यांच आघाडी झाली आहे त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, 5 आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16 तले 10 पण अजून 5 राहतील 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं, देशाच्या पंतप्रधानांवर? तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय, मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303 आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालाय होत काय बोलतो? त्याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे सगळं मुद्दा मांडलाय. याने आमच्यावर केलेली टीका भाजपवर, आमच्या पंतप्रधान म्हणून एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप यांना तडीपार का. आमची 303 आमची सत्ता आहे केंद्र राज्यात, तडीपार करायचं ठरवत आम कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू. आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग केस ईडीमध्ये आहे त्यांना करू उद्धव ठाकरेनं? हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांग, मी कोणाला अरे तुरे करत नाही, करत पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची आवश्यकता कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा आमचा, जगामध्ये इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको. बंडलवाद संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, वगैरे बाकीचे बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे भाजपा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरे आता खरं म्हणजे मी शिवसेनेत 39 वर्ष होत, 66 पासून 39 आणि त्यानंतर 85 ला मी नगरसेवक झालो, 87 ला बीएसटी चेअरमन झालो, 90 ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातुश्री भेट द्यायचो खाली हात कधीच नाही द्यायचो.
प्रसंत घेऊन जापत लागायचं. अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून त्या प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीचा, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे सामना. कोरोनामध्ये सगळे प्रिंट मीडिया सगळे माहित आहे सगळे लॉस आणि बंद पण पडले प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिट मध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला सुटला नाही इम्पोरिया योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10 वर्ष आहे मोदींनी केलेली काम जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली काम आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात सूट फिटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने. आतापर्यंत हा मॅडम तुम्हाला सांगतो हा आमच्या बरोबर एखादा देवळात आला तरी पहिले पैसे काढू त्याच्या वतीने. मी ते वडजीनं सांगितलं खरं सांगतो. मी अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात काढणे पैसे टाकायची चालत नाही. किती असो 5 रुपये असो 500 रुपये असो भ्रष्टाचार बोलतो भाजप भ्रष्ट पक्ष. आणि शिवसेने यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. असं मुद्दाम का आठवणीस. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येता जे साहेब भेटले, साहेब आणि मर्सिडीज घेतली जरा बघा ना पाहा मला म्हणून चल दाखव. गेलो पाहिली म्हटलं छान अभिनंदन. मी आपलं कारण इन्कम टॅक्स दाखवलीस का मर्चंट्स केली इन्कम टॅक्स म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार का. त्या माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीए ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी सीए च. अनेक वर्षांचे असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे भाजप हा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. आणि 1 वर्ष आमच्या सोबत राहिला मग तो ठग्या होता ना अलायन्स मध्ये होता युती मध्ये मग हा पण तसाच होता का. आम्ही त्याच्यातून बाहेर आलो हा अजून ठग्यामध्येच आहे असं म्हटलं तर. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवा देशातील जनता भाजपला ठग वाटते का. हा मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का. मी कळत ना आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊया म्हणजे काय. आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सागे तिकडे जातात. तुला टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं अशी परतफेड करू नको. मला माहितीये कुठे कुठे कसं कसं सांभाळ. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे हा उलटा फिरतो. मी अनेक वेळा पाहिले एक घटना सांगतो त्याचा स्वभाव विचार. साहेब गेले, साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे दुर्लक्ष घालायचे. ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या साळगावकर म्हणून ते मातोश्री यांचे साहेबां येऊन गप्पा पण पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या. उद्धवजी हो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही काय करा. बाळासाहेबांचं नाव सांगतो साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो हे तर स्वतः 1-5 माणसांना थांबणार काय करू रुद्राक्ष.
अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हण म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी येऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल. का मला माहिती प्रोडक्शन वाल्यांनी सांगितलं सत्ता आमची वाजलो. असा माणसं टीका करू नको. तुझी बरीच असली आहे 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातुश्रीतलं, पण अजून काढतच नाही. मी बोलत नको अंतर्गत बाळासाहेबांकडे पाहू. साहेबांनी मी आपली चप्पल घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगू साहेबांना एक दीड महिन्याने फोन आला. आमच्या कालच्या नेपाळीत त्याला फोन आला, थापाणी नंबर दिले. हा धावत आला साप साप खूप साप झाले होते 6 महिने. मला लक्षात आहे साहेब जर मला विचारलं कसं काय मोठा विचार आणि नारायण फोन यासाठी केला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. माहितीये तू कोणापासून मोठा झाला काय सगळा इतिहास माहिती. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धव उद्धवला वाईट विचार कधी करू नकोस. त्या संशय साहेब उद्धव नाही ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरे मी कधी पाहत. बस आभारे दीर्घ आयुष्य तुला मिळत ठेवला. आणि म्हणून त्यातो उद्धव ठाकरे याची जीव चालते. मला एवढं माहित आहे, मला माहितीये सगळे सगळा प्रकार माहितीये. कशाला मर्दांची भाषा करतो कधी. शिवसेना आक्रमक संघटना पत्रकारांना चांगली माहिती आहे. नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहितीये. मी नगर शेवक फॉर्म मारायला गेलो 32 केस होते 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोध वाले अंगावर आले, कोणी कोणाला कानफडक मारलेलं कोणी ऐकलंय का? उद्धव ठाकरे कोणाला कानफडक मारले? शिवसेनेला कोणी शिवी जाते मारल नाही. पण इथे स्टेजवर चढला काय त्याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे बकवास. का म्हणताय त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतच नाही ते बोलाय. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 ते 10 च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी धात राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पाहतो संजय राऊत ते सांगणार नाही. संजय तो अधूनमधून कुठे जातो तेव्हा का भेटी गाठी कुठे होते ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही.